चेतावणी गीत म्हणून घेतोय प्रत्येकानं त्या म्हणजे या गीताचा थोडासा विचार करून घरी कसं वागावं, आई वडिलांशी कसं वागावं ते मी थोडक्यात माझ्या या चेतावणी गीत मध्ये आपल्या समोर सादर करतोय. दुखवू नको रे कधी मानवा. प्रत्येकाच्या घरामध्ये आई वडील आहेत, पण सगळ्याच ठिकाणी त्यांना सुख भेटतं असं नाही. आश्रम शाळा किंवा गावाकडं अशाच पद्धतीने त्यांचा ह्या उतरत्या वयामध्ये छळ चाललेला असतो. कर माया पित्याची सेवा आठवून त्या पुंडलिकाला, दुखू नको रे कधी मानवा तुझ्याच आई बापाला. दुखू नको रे कधी मानवा तुझ्याच आई बापाला. दुखू नको रे कधी मानवा तुझ्याच आई बापाला. आई बापा मातेने दुःख ते सोसले वेडा. तुझ्यासाठी आईने मांडीचा पाळणा केला. तुझ्यासाठी आईने मांडीचा तुझ्यासाठी आईने मांडीचा पाळणा केला. तुझ्यासाठी आईने मांडीचा पाळणा केला. पाहुणी बाप तो धावून आला. तुला रडताना पाहुणी बाप तो धावून आला. तो धावून आला तुला रडताना. तुला उदरात 9 महिने मातने ठेवले वेडा. तुला उदरात 9 महिने मातने ठेवले वेडा. तुला तुझ्यासाठीच मातेने दुःख ते सोसले वेडा. तुझ्यासाठीच मातेने दुःख ते सोसले वेडा. छातीस बघ तुला धरले. छातीस तुला बघ धरले. दुखवू नको रे कधी मानवा तुझ्याच आई बापाला. दुखवू नको रे कधी मानवा तुझ्याच आई बापाला. आई बापाला. पाटावर मातने घास भरविला. पाटावर मातने घास भरविला.
बाबा ने तुला शाळे लसोडीला धरुनी बोट बाबा ने तुला शाळे लसोडीला शिकुनी साहेबा मोठा धनी धनवान तू झाला शिकुनी साहेबा मोठा धनी धनवान तू झाला नित्यापमान तू केला नित्यापमान तू केला आणि विसरू न्याय बापा दुखवून को रे कधी मानवा तुझा साई बापाला दुखवून को रे कधी मानवा तुझा साई बापाला दुखवून को रे कधी मानवा तुझा साई बापाला आय बापाला दुखवून को रे कधी मानवा तुझ्या साई बापाला आय बापाला।